करण्याचे प्रयत्न व्हायला लागलेत. आता काय जिथे गर्दी नाही होत ज्यांच्याकडे ते इथे लोक पाठवत असतात. वरळीबद्दल बोलतोय, वरळीबद्दल बोलतोय. आव्हाडानंतर काल सभा झाली मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की आदित्य ठाकरेंनी एखाद्या वॉर्ड मध्ये निवडणूक लढावी. आव्हाड तुम्ही कोणाला देताय? ते लढवणार आहेत का माझ्या समोर वॉर्ड मध्ये? चला तिथे पण लढू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की आपल्याला आठवत असेल वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून निघून गेल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलेलं की आपल्या राज्यातून उद्योग का बाहेर जातात ह्याच्यावर माझ्याशी वन ऑन वन डिबेट करा. हे त्यांना चॅलेंज दिलेलं. चॅलेंजवर कुठेही बोलू शकले नाहीत, काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर एअरबस टाटा आपल्या राज्यातून गेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल. आणि काल परवाकडे मीच पेपरमध्ये वाचलं की 26,000 कोटीचा प्रकल्प देखील आपल्या राज्यातून निघून गेला. अजूनही उद्योगावर ते उत्तर देऊ शकले नाहीत, चॅलेंज स्वीकारू शकले नाहीत. डायव्हर्सची जी त्यांची एक दौरा झाला, जसं गुवाहाटीला ते डोंगर झाडी वगैरे बघायला गेलेले, डायव्हर्सला बर्फ बघायला गेलेले, 28 तासात 40 कोटी एवढा खर्च होऊ कसा शकतो? म्हणजे तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं तरी 40 कोटीचा खर्च होणार कसा? हा प्रश्न मला पडल्यानंतर मी त्यांना थेट विचारलं की चला ह्याच्यावर चर्चा करू. कुठेही त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. वेदांत फॉक्सकॉनच्या वेळी सांगितलं गेलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू, तसंच आता डायव्हर्समध्ये कदाचित सांगतील ह्याच्यापेक्षा अजून मोठा खर्च करू. तिसऱ्यांदा मी रस्त्यांचा स्कॅम, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा जेव्हा काढला, माझ्या पत्रकार परिषदेनंतर साधारणपणे 450 कोटीचा खर्च बीएमसीचा वाचलेला आहे. अजून त्याच्यात काही माझ्याकडे माहिती आली त्याच्यावर अजून आम्ही बोलणार आहोत. आणि काल देखील मी त्यांना सांगितलेलं वरळीतून लढवून दाखवा, त्याच्यावर काही उत्तर आलं नाही. मग सांगितलं मी त्यांना चला वरळीतून नाही तर ठाण्यातून तरी लढवून दाखवा माझ्यासमोर, तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक चॅलेंज देत आहे. हे जर चॅलेंज त्यांना स्वीकारायचं नसेल, माझ्यासमोर लढायचं त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक चॅलेंज सोपं आहे. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याच्या आधी ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखावं. कारण इकडच्या राज्यपालांनी अनेक वेळा महाराष्ट्राचे जे महापुरुष आहेत, देशाचे जे महापुरुष आहेत, त्यांचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्राचा अपमान करत आलेले आहेत. पण कुठेही बदलण्याची हालचाल दिसत नाही. खरं तर राज्यपाल महोदयांनी स्वतःहून लिहिले की त्यांना बदलून पाहिजे, पण ते देखील हे मुख्यमंत्री कुठेही त्याच्यावर एक शब्द काही बोलत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचे विषय घेणं गरजेचं आहे, इतर राज्यात उद्योग जात असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणं गरजेचं आहे, पण दिल्लीत नेहमी स्वतःसाठी जात होते. आज जर बघितलं तर राज्यपाल विरुद्ध काही बोलले नाहीत. आणि असं जे चित्र आहे हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. आज पण मी हेच सांगत आहे की ही जी लढाई आहे ही नुसते शिवसेनेसाठी नाही. आम्ही आधी पण विरोधी पक्षात होतो, आता पण आम्हाला ढकललं त्याच्यात काही हरकत नाही. पण ही लढाई आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही, संविधान आपण मानणार की नाही, ह्याच्यावर ही लढाई आहे. आणि आम्ही संविधान आणि लोकशाहीसाठी लढत आहोत. नाही मला वाटतं त्यांच्या इन्क्वायरीमध्ये जे येईल ते येईल. मला तर आता एक आहे की कोणाचा फ्लॉप शो झाला त्याच्यावर मी आनंद व्यक्त करणार किंवा साजरा करणारातलं नाही. पण एक निश्चित आहे की वरळी दाखवून दिलेलं, जसं अनेक मतदारसंघांनी दाखवून दिले, आपण अनेक त्यांच्या सभा कव्हर करत असाल, बघत असाल, की प्रामाणिक लोक आणि गद्दार ह्यांच्यामधला फरक हा महाराष्ट्र जाणतो. आणि गद्दारी जी झालेली आहे ती कोणालाच पटलेली नाहीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार होता, परंतु उपमुख्यमंत्री आपल्याला गैरहजर राहिले, ते डायव्होर्सला पण नव्हते गेले. हे आता तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना. दसरा मेळावर पण तसंच होतं. तर मुख्य गोष्ट हीच आहे. मला वाटतं कालच मला कुठच्या चॅनलने घेतलेलं कोळी बांधव एकदम चांगलं, मला वाटतं भलत्याच राज्यातून होते. पण मुख्य गोष्ट ही आहे की तिकडचे सगळे वरळीकरांना, मग कोळी बांधव असतील आणि प्रत्येक वरळीकरांना माहिती आहे की जे शिवसेना म्हणून आम्ही काम केलंय ते त्यांच्या घराघरापर्यंत केलेलं, मनामनापर्यंत केलेलं. आदित्य ठाकरे यांनी वरळीचं कसं नुकसान केलं हे या कालच्या सभेतून भाजपचे नेते आशिष शेलार असतील त्यांच्याकडे मी लक्ष सुद्धा देत नाही. म्हणून हजारोच्या खुर्च्यांची गर्दी झाली काल. स्थानिकचे युवा जे सेनेचे कार्यकर्ते ते दिसत नाही आपल्या समाजयात्रेमध्ये. म्हणजे कुठे? सोबत तुम्हाला दिसतील. महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येकाला जबाबदारी मिळालेली आहे आणि संवाद यात्रेमध्ये जबाबदारी मिळाल्यानंतर पुढचं जे काही नियोजन असतं ते करण्यासाठी सगळ्यांना पुढे पाठवलंय. आजूबाजूला घोळका घेऊन फिरण्यात उपयोग नाही. तर काल जसं मंचावर घोळका होता आणि समोर काहीच नाही असं नको व्हायला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.